माग आमच्या गावाची जत्रा होती, ज्ञानबा म्हातारन ह्याचे ते दोघं तिघं नेमलेलेच. हेला जत्रा माहीत नाही, काहीच नाही, हिला घेणं देणं नाही. पत्ते झाले की जत्रा झाली यायची. बाजूला शेत होतं, बसले तिघं बी टूल पिऊन दारू खेळत, आपलं पत्ते खेळत. आले पोलीसवाले, लागले माग. हिला पळायचं सुधारणा गेलंय वाकडे तिकडे पाय टाकून. ते त्या दिशेला हे ह्या दिशेला पळाले. ज्ञानबा म्हातारा तर लई ईशाना, पत्ते विसरलेत म्हणून वापस आले. वापस आले पत्ते उचललेत आणि पोलीसवाले ह्याच्याच मागं लागलेत. घेणं गेलं ऊसात, पार अर्ध्या ऊसामध्ये गेले. पोलीसवाले बाहेर थांबले होते. एक पोलीसवाले काय म्हणे त्याला, तू बाहेर यालास की आम्ही मध्ये यावं म्हणे. त्यानं मधातूनच, साहेब तुम्ही बाहेर बी आलं तर लईच मारता, मध्ये बी आलं तर मारणारच हाव म्हणे. त्याच्यापेक्षा मी येईना, मध्येच राहतो. त्यानं म्हणे, बाहेर नीट यालास की कसं करालास म्हणे. फक्त पत्ते दे आम्हाला, तुला काहीच करणार म्हणे. ज्ञानबा म्हातारा म्हणला, मला साहेब माहीत आहे की म्हणे मी दोनदा पोलीस स्टेशनमध्ये मागं जाऊन आलो, लई टप्पू देताव म्हणे. तुम्ही तसंच म्हणता मारणार मारणार. त्यानं ऐकणच नाही. पोलीसवाला हसलं बाहेरून, बरं बरं जाऊ दे आम्ही चालाव बरं म्हणे, तुम्हाला खेळू नको पत्ते. हो साहेब खेळणार, मायच्यान खेळणार. गेलं त्यानं. बाजूला तीन कोणत्याला तीन पोलीसवाले गुपचूप बसलेत. आणि त्यानं हळूहळू याले. ते पाल्या पाचोळ्याचा ऊसाचा आवाज याला ह्याच्या पायानं. ते जिकडं आवाज आला तिकडं ते तिन्ही पोलीसवाले गेले. बाहेर आले आणि धरले ह्याचं मुंडकं, गेले घेऊन पोलीस स्टेशन. असं म्हणतात पहिलेच निघून आहे बाहेर, तवाच्या तवा तिथं मार देऊन वाट लावत नव्हती याला. असं ऐकणार लय हट्टी माणूस. शेजारचं कोणतरी बिमार पडलंय, मी जातो म्हणला दवाखान्यात. तुम्हाला काही जमणार ताळमेळ शहरामध्ये, मी जातो तुम्हाला सुधारणार. गेलाय त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलाय. आणि आपण चहा प्यायला जाऊन येतो म्हणून बाहेर गेलंय. हरपलंच, चार पाच तास आलंच नाही ते दवाखान्यात. त्या ॲडमिट पेशंट बी म्हणला, आमचं माणूस गेलंय म्हणला, कवापासून आलंच नाही, येईल येईल म्हणला. आणि त्यानं घामा गरज होऊन चार पाच तासानं ज्ञानबा म्हातारा आले दवाखान्यात. ते ॲडमिट पेशंट रडायला, कुठं गेलतास बे म्हणला तू, चहा प्याय गेलो तू. चार पाच घंटे लागतात का चहा प्यायला. मी पाहुणे आहेत इथं, त्याला भेटलो जरा बोललो. तसं काहीच झालं नाही, कुणालाच भेटलं नाही. ह्यानं काय केलं, ह्याला गल्ली ध्यानात राहिली नाही. फिरलंय 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 आणि दवाखान्यात गेलंय. आमचा पेशंट ह्याच दवाखान्यात आहे. त्या दवाखान्यातला डॉक्टर आला, अरे तो कोणता पेशंट, आमच्या पेशंटचं नाव सांगला. त्यानं हे पेशंटच नाही म्हणलं इथं. त्या डॉक्टरला म्हणला, कसं काय नाही म्हणलं, सकाळीच मी नाव देऊन ॲडमिट केलंय म्हणलं तुम्ही असं कसं. अरे नाहीच म्हणला, तू कयाचा पेशंट आहे म्हणला डॉक्टर. त्यानं म्हणला, हाडाचा गुडघ्याच्या, आणलं होतं की सकाळी म्हणला मी गुडघा दुखायला म्हणून. बापू म्हणला, हे दाताचा दवाखाना आहे का, येडं लागलं का म्हणलं तुला, तिकडं आहे म्हणलं असेल तिथं आहे म्हणलं त्याने. त्यानं तवा गेलं तिकडं त्या दवाखान्यात. तवापासून ते शहरात जाताना दोन तीन माणसं सोबत घेऊन जाते. आणि त्या दोन तीन माणसाला कळूच देईना मला शहरातलं काही माहीत नसलं. सगळं माहीत आहे म्हणतो, तिथं गेल्यावर त्याला काहीच माहीत आहे. नुसता रोड क्रॉस करायला गेलं, हॉर्न मागून वाज आले, पिक 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 मोटरसायकल आल्या. आणि त्याच्या पायाला काहीतरी पुढचं टायर लागले, त्याला शिवा तुला काय दिसतंय की नाही रे म्हणला माणूस. तवापासून हॉर्न वाजवलो की मामा म्हणला, तुम्ही सरकता सरकना गेली. हॉर्न किती की मोटरसायकलचे वाज आलेत म्हणला इथं, हरणावर लक्ष देऊ काय म्हणलं मी. तोंडानं म्हणायचं, मामा सरका गाडी आली. चला काहीच बोलता आलं नाही की काय गेलं बाजू. म्हातारच असला गमतीचा ह्याचे लय किस्से आहेत. हिनं जेव्हा सरपंच झालं होतं की नाही, तेव्हा एक मस्त गमतीचा किस्सा आहे, पण ते आपण पुढच्या भागात सांगू. पण हे आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
धन्यवाद।